रेशीम कपड्यांना भारतातच काय तर इतर देशातही मागणी आहे। हे कापड खूपच सुंदर आणि सॉफ्ट असतं। आपण हे ऐकलं आहे की रेशीम हे किड्यांपासून मिळतं। रेशीम किडे हे आपल्या भोवती रेशीम तयार करतात आणि तेच रेशीम काढून आपण त्याचं कापड बनवतो। पण कधी तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय का हे रेशीम कसं तयार होतं, त्याची स्टार्ट टू एंड प्रोसेस काय असते? चला तर मग ही प्रोसेस काय आहे हे तर आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सध्या सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये किडे हे रेशीम कसं तयार करतात यापासून ते या रेशमी धाग्यांचं कापड कसं तयार केलं जातं इथंपर्यंत सगळं दाखवलं गेलं आहे। या सगळ्या प्रक्रियेत रेशमी किड्यांना मात्र आपले प्राण गमवावे लागतात। वास्तविक रेशीम आळीचे वय अवघे 2 ते 3 दिवस मानले जाते। दररोज 200 ते 300 अंडे घालण्याची क्षमता त्यांची असते। अंड्यातून आळ्या 10 दिवसात बाहेर येतात। आळ्या त्यांच्या तोंडातून द्रव प्रथिने बाहेर काढतात। हवेच्या संपर्कात येताच ते घट्ट होऊन धाग्यांचं रूप धारण करतात, ज्याला कोकून म्हणतात। हे काढण्यासाठी अळ्यांना गरम पाण्यात टाकलं जातं, ज्यामुळे त्यांचे प्राण जातात। तर हा व्हिडिओ पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।